वीज ग्राहकांनी आपले थकीत बिलाचा भरणा करून होणारी अप्रिय कारवाई टाळावी. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांचे आवाहन. आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता महावितरण अकोला विभागाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी अकोला टाइम्स न्यूजशी संवाद साधताना सांगितले की महावितरणने आता नागरिकांच्या थकीत बिलात हप्ते पाडून देणारी स्कीम बंद केली असून वीज ग्राहकाला थकीत बिलाचा भरणा हा पूर्णच भरावा लागणार आहे आणि आता मार्च एंडिंग असल्याने मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपला थकीत बिलाचा भरणा करून वीज खंडित करण्यात येणाऱ्या अप्रिय कारवाई टाळावी. अकोला जिल्ह्यातील सर्व महावितरणच्या वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी मार्च महिना असल्यामुळे सर्व ठिकाणी वीज बिल थकबाकीसाठी वसुली मोहीम चालू आहे, तरीही सर्वांनी आपले चालू वीज बिल थकबाकीसह असल्यास त्वरित भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून बिलांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे सर्व ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे संपूर्ण बिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे व वीज बंद करण्याची अप्रिय कारवाई टाळावी.